आज पुणे के पिपरी शहर में शिवसेना सुप्रीमो उद्धव जी के जन्मदिन के अवसर पर उद्धव श्री पुरस्कार और राष्ट्रीय साहू महाराज छात्रवृत्ति योजना चेक वितरण समारोह बड़े जोरों से संपन्न हुआ। इस समारोह में तमाम नेता कलाकार लोगों ने अपनी उपस्थिति लगाई। इस समारोह में मुख्य अतिथि रविंद्र मिलकर, आदित्य सिरोडकर, दिलीप घोड़ेकर, केसरीनाथ पाटिल, लताताई और नेता उपस्थित थे। शिवसेना के जांबाज प्रवक्ता सुषमा ताई अंधारे उनके हाथों से समारोह की दीप प्रज्वलन करके शुरुआत हुई। इस मौके पर राजीव जगताप, राजेंद्र बाबले, भारत वाहल, रंजीत काकड़े, तैयब शेख, डॉक्टर प्रवीण बड़े, प्रशंत तड़े, राजीव शेट्टी, माधुरी पवार, ऐश्वर्या काले, कालूराम लाड़ंगे, डॉक्टर कैलाश कदम, विनोद पाटिल, मदन कोठले, प्रज्ञा फड़तरे, प्रशांत मोरे, रघुनाथ जी खड़ालकर, माधव अवेंकर, इन महान हस्तियों को सुषमा अंधारे के हाथों से उद्धव श्री पुरस्कार से सम्मानित किया। पुरस्कार समारोह के मौके पर सुषमा अंधारे ने पत्रकारों से बातचीत करते हुए क्या कहा, सुनिए। आज म्हटले कि रावणाला ही अनेक तोंड होती अशी एक टीका करत होते, पण रावण नीतिमान होता, फारच चारित्र्यवान होता, त्यामुळे रावणाबद्दल बोलण्याची सुद्धा किमान अर्हता आमच्या भावंडांची जरा त्यांनी समजून घ्यावं। राहिला प्रश्न की किती लोक पंतप्रधान पदाचे इच्छुक आहे, मला वाटतं ही एक चांगली उपलब्धी आहे की टीम इंडियामध्ये 172 एक प्रचंड कॅलिबरचे उपलब्धीचे क्षमतेचे चेहरे आधी ते दाखल झालेले आहेत, पण भाजपाकडे गेल्या 9 वर्षापासून तो एक आणि एकच कंटाळवाणा चेहरा आहे ज्याला बघून आता भारतीय जनता त्रस्त झाली आहे। देवेंद्र फडणवीस हे सुपर सीएम आहेत आणि एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत असं नाना पटोले म्हणतात, नेमकं त्यांना काय सूचित करायचं? नाही, हे फारच बरोबर आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात किती सांगा ना, म्हणजे ज्या पद्धतीने अजितदादांची एंट्री झाली, म्हणजे जे एकनाथ शिंदे आमच्याकडनं बाहेर पडताना राष्ट्रवादीच्या सोबत आम्ही थांबू शकत नाही असं म्हणून तिकडे गेलेले होते, त्याच राष्ट्रवादीच्या मध्ये त्यांची हक्काची 9 मंत्रीपदं ही आता त्यांच्या खात्यामध्ये गेलेली आहेत। बर, त्यातही किती जुळवाजुळव करावी, किती जुळवाजुळव करावी, ही जे एक आता नव्यानं अजून एक मंत्रीपद होतं त्या मंत्रीपदासाठी पुन्हा वळसे पाटलांची वर्णी लागतीय, हे सगळं जर चित्र बघितलं तर निश्चितपणे एकनाथ शिंदे ही कळसूत्री बाहुली आहे, हे मी खूप आधीपासून। खरं तर तुम्ही आंबेडकरी चळवळीतून इथपर्यंत आलेला आहे, आज इंडियाची स्थापना झाली आहे, तुम्ही प्रकाश आंबेडकरांना काय विनंती करत नाहीत येण्यासाठी? नाही, आपल्याकडे फारच चुकीची माहिती पोहोचली असं दिसतंय। वंचित बहुजन आघाडीला रितसर बोलावणं गेलेलं आहे आणि कालही पत्रकार परिषदेत त्याचा पुनरुच्चार सामान्य पक्षप्रमुखांनी केला आहे, फक्त आता त्यांची सोबत यायची इच्छा आहे की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे, त्यामुळे त्यांना निमंत्रण गेलं नाही असं नाही, त्यांनाही निमंत्रण गेलं आणि आता आपल्याकडे आसाममधनं काही पक्ष येत आहेत किंवा ईशान्य भारतातनं काही पक्ष येत आहेत, तर याही लोकांना निमंत्रण गेलेली आहेत, फक्त आता ज्याने त्याने आपला एक कॉल घ्यायचा आहे सचिन विवेकाचा की काय आम्हाला भाजपच्या विरोधात खरोखरच लढायचं आहे का, तर ज्याला लढायचं असेल ते सोबत येणार आहेत, विनंती करणार आहेत। अरे जिथे निमंत्रण गेलेलं आहे मला असं वाटतं की नोबल कॉजसाठी विनंती वगैरे आपण लग्नात करतो मानपान आणि विनंत्या, आपण एका नोबल कॉजसाठी जेव्हा काम करतो तेव्हा सामोपचार आणि सगळ्यांनी मिळून भूमिका घ्यायची। नवनीत राणांबद्दल तुम्ही एक वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे यांच्या दम आहे का असं त्यांनी वक्तव्य केलं होतं, त्याला उत्तर दिलेलं नेमकं काय? नाही, त्यांनी तशी तर त्यांची अनेक असंख्य अशी भाषकं बरोबर आहेत, परंतु उद्धव ठाकरे मध्ये दम नाही असं ज्या वेळेला त्या स्टेटमेंट करतात त्यावेळेला मराठी भाषेचा अर्थ त्यांना फारसा कळत नाही आणि त्यामुळे बरं त्यात महिला म्हणून आपण त्यांना काय कशा पद्धतीने सांगणार हा एक प्रश्न असतो, पण मला असं वाटतं की ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, 105 आमदार, 3 राज्यांची पोलीस यंत्रणा, केंद्र आणि राज्याचं गृह खातं,
एवढे सगळे पेट्रोलर्स या सगळ्यांना पुरून पुरत तुम्ही किती शिल्लक सेना म्हणून हिरवडलात तरी सुद्धा संपूर्ण देशाचं राजकारण आपल्या भोवती खिळवून ठेवत जे ठामपणे उभे आहेत आणि आज महाराष्ट्रातलं राजकारण हे देशातलं राजकारण ढवळून निघालंय. भाजपाही अक्षरशः तुटून पडलेत त्यांच्यावर. त्यांचं नाव उद्धव साहेब आहे आणि त्यांच्याकडे यजमान पद आहे याचा आम्हाला आनंद. पंतप्रधान कालपर्यंत देवेंद्र फडणवीस ज्या अजित पवारांवरती आरोप केले होते तरीच अजित पवार त्यांच्या सोबत आहे. तुम्ही धरणाचा देखील उल्लेख केला. नाही धरणाचा उल्लेख आम्ही बघा वारंवार भाजपच्या लोकांनी केला. भाजपचे जे भक्तुल्य होते पेट्रोलर्स तेच या गोष्टी उच्चारत होते. आणि दीपक केसरकरांसारखी माणसं पण बोलायची ना की नाही आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. पण तेच दीपक केसरकर गाडी मागे धावताना आपण सगळ्यांनी बघितले. त्यामुळे ही सगळी जी माणसं आहेत त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पण एक नक्की बरं की याच्यामध्ये किमान अजितदादा त्यातले त्यात बरे आहेत. ते यासाठी किमान ते जे बोलतात ते किमान ठामपणे त्याच्यावरती नंतर उत्तर देतात आणि ते पळून तरी गेले नाही. असे वाया सुरत गुवाहाटी नाही. आर पार जे असेल ते बेदळक केलं. ते यांच्यासारखे असे 30-30 दिवस कुठे जाऊन लपून बसले नाही. मराठी माणूस जर पंतप्रधान झाला तर तुम्हाला काय त्रास होतो असं तुम्ही आता भाषणात म्हटले. तर उद्धव ठाकरेंचं नाव पंतप्रधानच्या रेसमध्ये आहे असं म्हणता येईल का? नाही नाही मला असं म्हणायचंय की ते नाव येणार की नाही येणार आलं तर आमच्यासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट असेल प्रश्नच नाही. पण अर्थात ते बैठकीच्या नंतर काय ते ठरेल. परंतु जे लोक वंदनीय बाळासाहेबांचा दाखला देत सांगताहेत की शिवसेनेची काँग्रेस करणार आहात का त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदाचे उमेदवार असताना शिवसेनेची भूमिका वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेपेक्षा सुद्धा मराठी माणसाची भूमिका जर मराठी माणसाला मान मिळत असेल तर आम्ही सोबत असलं पाहिजे ही भूमिका घेतली होती. जर यांना खरंच वंदनीय बाळासाहेबांचा दाखला द्यायचा आहे त्यांच्या विचारावर चालायचंय तर मला वाटतं त्या सगळ्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे की जर उद्या कदाचित मराठी चेहरा पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून पुढे येणार असेल तर मला वाटतं शिंदे गटातले ते तमाम सगळे किंवा हे जे शेलार विलार कुरेशी काय अशी शेलार कुरेशी त्यांनी स्वतः नाव ही जी सगळी माणसं आहेत ही सगळी माणसं यांनी पाठिंबा दिला पाहिजे. काय हरकत चाळीस पवारांना राखी बांधायला जाणार होतात का? हो मी चाळीस पवारांना गेले होते. हे बघा ज्योत से ज्योत जलाते चलो और प्रेम के गंगा बहाते चलो आमच्या मनात कुणाबद्दल कसले जो नजरेला नजर भिडून बोलू शकतो त्याचं स्वागत आहे. पण कदाचित पाप एवढी झालेली असतील की नजरेला नजर भिडवायची त्यांची ताकद नाहीये. बहीण म्हणून माझी भूमिका मी अगदी आपुलकीने साथ घातलेली आहे. त्यांनी ठरवायचं त्यांनी त्यांचा कॉल घ्यायचा. राहिला प्रश्न महाराष्ट्राचे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी जी प्रातिनिधिक राखी बांधून घेतली ती माझ्यासाठी लाख मुलाची आहे. उद्धव साहेबांना राखी बांधली म्हणजे महाराष्ट्राला राखी बांधली. जवळपैकी किती जणांना तुमचे कॉल गेले रक्षाबंधनला? सात आठ लोकांना गेले. नितेश आणि निलेश राणेंना तुम्ही भांचा मानता तर तुम्ही नारायण राणेंना राखी बांधायला जाणार? नाही नारायण राणेंना माझा कुणीच शत्रू नाही. कुणीच शत्रू नाही. आणि असला जरी कोणी समजा तरी माझ्यावर माझ्या कुटुंबाने संस्कार केले आहेत की शत्रू असला तरी सुखाचा राहावा त्याच्याबद्दल कमालीची मंगल भावना आपण व्यक्त केली पाहिजे. त्यामुळे माझे याच्यातलं कुणीही शत्रू नाहीये. आणि मला सम्मानित किया मेरा नाम ऐश्वर्या सीमा काले है. मैं एक दिव्यांगना हूँ और आज सवाल के लिए उद्धव श्री पुरस्कार जो प्राप्त हुआ है मैं इसे अपने गुरु के चरण में अर्पण करती हूँ क्योंकि आज उन्हीं के शिक्षण से मैं वहाँ तक आ पाई हूँ. और मैं अपनी माँ को जरूर धन्यवाद करना चाहूँगी. पूरा परिवार जो आज मेरी सहायता करता है और प्रोत्साहन देता है मैं यहाँ तक पहुँच पाऊँ. और पूरी टीम का उद्धवश्री पूरी समिति का और स्पेशली विजय पाटिल सर काले हैं मैं धन्यवाद करना चाहूँगी कि उन्होंने मुझे इस पात्रता के लायक समझा और एक पुरस्कार मुझे प्रदान किया. और पूरी टीम को सारे पंचायत अफ्तान को और सारे पुरस्कारों को मेरा सम्मान और अभिनंदन. ऐसे ही ऐसा ही आशीर्वाद और आप सबका साथ हमें मिले इसी शुभकामनाओं से मैं कहना चाहूँगी थैंक यू सो मच. इस उद्धव श्री अवार्ड से तुम आपको सम्मानित किया गया वो अवार्ड पाके आपको कैसा लग रहा है? अवार्ड पाके तो बहुत खुशी हो रही है. उसी में बाला साहेब ठाकरे का नाम है जो हिंदू हृदय सम्राट है हमारे भगवान है
उनका नाम है, उनका फ़ोटो है। तो जो भी कार्य हमने किया उसका कुछ ना कुछ कहीं ना कहीं पे उसका ध्यान लिया गया, इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ चाबुकस्वार साहब और सभी कमेटी का, ये सभी कार्यक्रम का, और माननीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। आपको उद्योगश्री पुरस्कार पाके आपको कैसा लगा? ये उद्योगश्री पुरस्कार हमें मिला है, बहुत ही अच्छा लगा है। ये आप ऐसा हो सकते राजकीय पटल से आगे, राजकारण से आगे ये नियोजन था, ये सबने किया था। इसमें राजकारण नहीं है, ये पूरा समाजकरण है, ऐसे मुझे लगता है। सभी क्षेत्र के लोग या उपस्थित थे, उनको पुरस्कार दिया गया, ये बहुत आनंद की गोष्ट है। उद्योगश्री अवार्ड में आपको आके कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा। उनका एहसास यहाँ पे आके हुआ नहीं, पर बचपन में हम कुछ देखते हैं, यहाँ पे आके जो एहसास होता है वो बहुत ही अच्छा। मतलब उनको जब वी आई पी सीट मिली तब बहुत खुश हो गए थे कि अरे वाह बहुत मस्त। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।